मी सुजाता रिसबुड, मी आणि माझे मिस्टर आनंद रिसबुड, आम्हाला दोघांनाही फिरायची खूपच आवड आहे आणि अजूनपर्यंत आम्ही बरेच डेस्टिनेशन्स कव्हर केले आहेत. त्याच्यातनं लेह लडाख हे आमचं एक ड्रीम डेस्टिनेशन होतं. ह्याच्या आधीचे काही टूर्स आम्ही केसरी, विणावळ या दोघांबरोबरही केले. लेह लडाखसाठी पण आम्ही सगळ्यांकडेच चौकशी केली, पण आम्हाला सगळ्यात जास्त ईशा टूर्सचेच जे काही प्रपोजल होतं ते खूपच आवडलं होतं. त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण ईशा टूर्सबरोबरच लेह लडाखला जायचं. त्याच वेळेस माझे मामा मामी त्यांचंही ठरत होतं, मग त्यांनाही आम्ही म्हटलं की तुम्ही पण आम्हाला जॉईन व्हा. आणि लकीली त्यांच्याही बिल्डिंगमधले बरेच लोक, 2 का 3 फॅमिली ईशा टूर्सबरोबरच लेह लडाखला जाऊन आलेले असल्यामुळे त्यांच्याहीकडनं आम्हाला खूप पॉझिटिव्ह फीडबॅक मिळाला. तर आमचं हे ठरलंच की आता आपण लेह लडाख यावर्षी जायचंच आणि तेही ईशा टूर्ससोबतच. जेव्हा आमचं आता बुकिंग झालं त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला जायच्या आधी एक इथं सेशन घेतलं. ते सेशन घेण्याकरता आत्माराम परब सर स्वतः इथे आले होते आणि त्यांच्याबरोबर स्मिता रेगे मॅडम त्याही इथे आल्या होत्या. त्या दोघांनीही ते सेशनच इतकं छान घेतलं आमचं की आम्हाला तेव्हाच शाश्वती होती की आपली ही जी टूर आहे ही खूपच छान होणार. त्या सेशनमध्येच आम्ही इतके उत्साहाने भारावून गेलो होतो. ते जे त्यांनी इतके सुंदर सुंदर तिथले फोटोज दाखवले, तिथली वर्णनं केली, सगळं जे सांगितलं ते तेव्हाच आम्हाला खूपच मजा वाटली होती. त्याच वेळेस त्यांनी आम्हाला एक तिथे पुस्तकही दिलं जे आत्माराम परब सरांनी स्वतः लिहिलेलं आहे. त्यांनी स्वतः जेव्हा पहिल्यांदा ईशा टूर्स नसताना जेव्हा ते पहिल्यांदा बाईकवर एकटे त्यांच्या मित्रांबरोबर जाऊन आले होते आणि त्याचं वर्णन ऐकून अक्षरशः खरंच म्हणजे रोमांच उभे राहतात, इतकं सुंदर वर्णन केलंय. आणि कौतुक वाटतं की इतक्या विपरीत परिस्थितीत ते लेह लडाखला जाऊन आल्यावर सुद्धा त्यांच्या मनात एवढा उत्साह होता की त्यांनी सगळ्या लोकांना तिथं जाण्यासाठी एवढी आपली स्वतःची नोकरी सोडून त्यांनी ईशा टूर्सची स्थापना केली. आणि त्यांचं हे स्वप्नच होतं की जितकं जमेल तितक्या सगळ्यांना लेह लडाखची टूर छान करावायची. आणि खरंच त्यांच्या त्या पुस्तकात लिहिण्याप्रमाणे आणि त्यांनी जे ठरवलंय त्याप्रमाणे ते सगळ्यांना ह्याच्या थ्रू लेह लडाखची सफर इतकी सुंदर घडवत आहेत की काही जे खरंच सांगतं सोनी, तिथले हॉटेल्स खूपच छान आहेत, राहण्याची सोय, बसेस, त्या बसेसचे ड्रायव्हर्स, नंतर ह्यांचे जे ईशा टूरचे टीम लीडर्स आहेत तेही खूपच छान, अगदी म्हणजे आपले स्वतःच्या फॅमिली मेंबर्स सारखे तिथे ते आमच्या सगळ्यांशी वागत होते, बोलत होते, सगळं सांगत होते. त्यामुळे खूपच मजा आली आणि ती टूर संपवून आलो. आणि त्याच वेळ म्हणजे आता जसं लॉकडाऊनची परिस्थिती त्याच वेळ तसंच आम्ही अगदी टूरवरून परत आलो आणि दुसऱ्या दिवशीपासून काश्मीरचं ते सुरू झालं. त्यामुळे तेव्हा सगळंच बंद होऊन गेलं त्या टूर्स. म्हणजे आम्ही लकीली लास्ट मला असं वाटतं होतं की आम्ही परत आलो आणि मग काश्मीरचा हे सगळं सुरू झालं, 370 कलम हटवणं वगैरे. पण मजा आली खूप एकंदरीत. आता जेव्हा लॉकडाऊनमध्ये आम्ही 2 महिने अडकून पडलो तेव्हा आता तसाही वेळ कसा घालवायचा हा मोठा प्रश्न होता. तर आम्ही सगळे आमचे टूर्सचे सगळे जुने जुने फोटो काढून आणि एक एक दिवसाचं वर्णन आम्ही स्वतःच सगळ्यांना सांगत होतो की आम्हाला कसं तिथे आम्ही काय काय केलं पाहिजेशी. आणि आणखीन एक सांगायची गोष्ट म्हणजे आम्ही ज्या वेळेला गेलो तेव्हा कारगिलचं 20वं वर्ष होतं, कारगिल युद्धाचं जे होऊन झाल्यावरचं. आणि आम्ही बरोबर 26 जुलैलाच तिथं कारगिलला पोहोचलो होतो. अनलकीली आम्हाला त्या दिवशी कारगिल नाही गाठता आलं, पण तरी सुद्धा तिथल्या ज्या आपल्या मेमोरीज आहेत आणि हे आहेत ते आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन तिथे आपल्या तिथल्या सगळ्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. त्यामुळे आमची ती ट्रीप आणखीनच मेमोरेबल झाली. आता लॉकडाऊनमध्ये त्या सगळ्या आठवणी काढता काढता खूपच मजा येते आणि ते दिवस आम्ही खूप मिस करतोय. आणि ईशा टूर्सनी नंतर आता बाकीच्याही टूर्स सुरू केलेल्या आहेत. त्या पहिले सुरुवातीला ते फक्त लेह लडाख करत होते, आता अनेक ठिकाणी ते नेत आहेत. तर नक्कीच आमची इच्छा आहे की पुढे जेव्हा कधी आम्हाला आणखीन कुठे जायची इच्छा होईल, मला असं वाटतं त्यांच्या तंझानिया आणि तिकडच्या वगैरे पण टूर्स आहेत, तर जिथे कुठे त्यांच्या असतील जिथे जिथे आणि आमचं जर ते डेस्टिनेशन आमच्या प्लॅनमध्ये असेल तर आम्ही नक्कीच ईशा टूर्ससोबत जाऊ. कारण कुठल्याही बाबतीत ते अगदी म्हणजे विश्वसनीय म्हणजे रित्या त्या आपल्याला नेतात आणि सगळं छानच करवतात. थँक्यू ईशा टूर्स, थँक्यू.